कोबनूळ येथे ग्रामपंचायत विकास आराखडा व खर्चाबद्दल माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद. दिनांक 7 रोजी कोगनोळी ग्रामपंचायत मधील येथील विरोधी गटाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर विविध मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळी ग्रामपंचायत मध्ये माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांसंबंधी माहिती दिली. यामध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये ग्रामपंचायत व इतर शासकीय अनुदानातून 5,52,00,000 रुपये खर्च करून गावचा विकास सध्याचे त्यांनी सांगितले. या विकासामध्ये सरकारी शाळांचा विकास, शेतकऱ्यांच्यासाठी पानंद रस्त्याची निर्मिती, शेतकऱ्यांच्यासाठी विहीर निर्मिती, गावकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा लक्षात घेऊन त्या समस्या दूर करण्यासाठी जनावरांच्या साठी गोठा शेड, शौचालय व श्वेस खड्डा निर्मिती, स्मशान शेड निर्मिती व दुरुस्ती, जल जीवन मिशन व स्वच्छ पाणी पुरवठा व गावची स्वच्छता सर्वात जास्त लक्ष दिल्याचे ते त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, जागा आरक्षित केलेल्या आम्ही जागादारांच्या आम्ही जागा सुद्धा हस्तांतर करायला आमची काही हरकत नाही म्हणून त्याला सांगितले. तिथनं ते जाणार आडीमलायापर्यंत, आडीमलायाच्या सोंडपाला तिथं एक टँक होणार, तिथनं सायपननं ते 4-5 गावांना ते पाणी जाणार, 4-5 गावांची मिळून ती योजना होणार. योजना जरी समजा उद्या सुरू झाली, सुरू कधी होते मला माहीत नाही, कारण ते का कॉन्ट्रॅक्टर जे होते ते आता कुठं गायबच आहे, तसे कुठल्याही गावात काम चालू नाही. जिथं जिथं जलजीवन योजना चालू म्हणजे मागच्या सरकारनं चालू केली त्या सगळीकडे ती योजना अर्ध्यात टाकून सगळे कॉन्ट्रॅक्टर आपापल्या घरी जाऊन बसलेले आहेत, त्यांची बिलं काढून. परंतु त्यांनी जी कामं अर्धवट केली आहेत त्याचं भोग आम्हाला गाव ग्रामपंचायतीला आणि गावकऱ्यांना आम्हाला सोसायला लागला आहे. फक्त गावातले अंतर्गत पाईपात टाकून अंतरून गेलेले आहेत. आता सुद्धा त्यांनी अर्धवटचे जोडून दिलेल्या होत्या सगळ्या. आम्ही ग्रामपंचायतनं आमच्या स्वतःच्या पंचायतच्या खर्चानं त्या ठिकाणी काही वेळेला आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी खिशातले त्यांचे पदरचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी जी जुनी आमची योजना आहे त्या योजनेच्या याला त्या पाईपात जोडून व्यवस्थित पाणीपुरवठा कसा होईल यासाठी प्रयत्न केलेला आहे. मुळात ते जलजीवन योजनाच कुठंपर्यंत अजून आहे कुणालाच माहीत नाही. जलजीवनचे अधिकारी मला भेटून आता 6 महिने झाले असते, इलेक्शनच्या अधिकारी आम्हाला भेटले ते, त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा इकडे पत्ता नाही. त्यामुळे आता ज्या असलेल्या शासनानं त्यामध्ये लक्ष घातलं गरजेचं आहे, कारण जलजीवन योजना ही केंद्राची योजना आणि केंद्राकडनं निधी त्यांना आलेला आहे. प्लस आमचा जो ग्रामपंचायतीचा जो एक आम्ही वाटा द्यायला लागतो तो ते ज्या ज्या वेळेला जिल्हा परिषद सीओंच्याकडनं आम्हाला ऑर्डर आल्या त्या त्या वेळेला त्या आम्ही 14 आयोग असू दे त्या त्या खात्यातनं ते पैसे आम्ही जलजीवनला वर्ग केलेले. ते पैसे सगळे वर्ग करून सुद्धा ती योजना अजून कुठेही पूर्णतःला जाताना दिसत नाही आहे. तुम्ही जर पत्रकार तुम्ही बघितलं असाल बिरवाच्या माळावर सुद्धा एक टाकीचं काम आहे त्या केंद्रीच्या अलीकडच्या बाजूला. ती टाकीसुद्धा अर्धवटच आहे. त्याला काय पुढं काय नाहीच, फक्त ते काय 6 पिलर उभा करून गेल्या ती गेल्यात तिकडंच. तर ही आणि जलजीवन योजनेमध्ये जे जे पाईप गावामधले रस्ते उकळून त्यांनी ज्या पाईपा घातलेल्या आहेत ती दुरुस्तीचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरनं करायचं नियमाप्रमाणे, पण ते काय अर्धवट करून गेल्यातच. त्याचा त्रास आम्हाला गावाला तर झालायच, परंतु विनाकारण त्याच्यामध्ये पैसे पण फुकट खर्च गेलेत. शासनाचे असू देत, पंचायतीचे असू देत, किंवा आपल्या ग्रामपंचायतीनं जो काय आपला निधी त्यात दिलेला आहे तो सुद्धा विनाकारण अडकून आहे. त्याच्यामधली इतर विकास कामं त्या निधीतनं आम्हाला घेता आली असते. अजून सुद्धा शासनानं ती योजना बंद करून मध्यंतरी ज्या वेळेला एस एन कृष्ण सरकारच्या काळामध्ये जलनिर्मल योजना जशी झाली एका गावापुरतं मर्यादित, त्या पद्धतीनं जर पाणी पिण्याची योजना जर अशा काय आणल्या तर त्याचं फलित चांगलं होईल. जेणेकरून गावाला आपल्याला एका गावाला ते स्कीम करून त्या त्या ग्रामपंचायतीला ती मेंटेन करता येणार. आता ही 4-5 गावाला तुम्ही स्कीम दिला, कुणी कोण जबाबदारी घेणार होते ते मेंटेन करायचे? कॉमनमध्ये मेंटेन होत नसतात गोष्टी. नगरपालिकेला फंड जास्त असतो, नगरपालिकेला मेंटेनन्सला सोपं जाते मोठ्या स्कीम्स, परंतु ग्रामपंचायतीला निधी कमी असतो मुळात. आणि 4-5 ग्रामपंचायती मिळून ती स्कीम मेंटेन करायचं म्हटलं तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या एक विचाराची माणसं असली पाहिजे. ते एका ग्रामीण भागामध्ये तेवढं सोपं नसते.
तर माझी विनंती आहे या ठिकाणी या तुमच्या प्रेसच्या माध्यमातून की जिल्हा परिषद असू दे किंवा ग्रामीण खातं जे आपलं आहे RDP अर्बनिस्ट जे आहे त्यांना विनंती आहे की ह्या जलजीवन योजनेवरती अजून पुढे भविष्यात पैसे खर्च करण्यापेक्षा ज्या जलनिर्मल असू दे किंवा स्वच्छ ग्राम सारखी जी योजना प्रत्येक इंडिव्हिज्युअल ग्रामपंचायतीला सँक्शन होत होत्या त्या पद्धतीची योजना या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी जेणेकरून गावातल्या जुन्या झालेल्या गटरी नवीन बांधता येतील, ड्रेनेज व्यवस्थित होत करता येईल यासाठी अशा जलनिर्मल आणि स्वच्छ ग्राम सारख्या योजना पुन्हा या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये चालू करून ग्रामीण भाग या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो. काम चालू आहे पण प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला गटारी साफ होत असतात, मागच्या वर्षी झालेली नाही अशी काही लोकांची भावना आहे. नाही कसं आहे सांगतो, गटारी स्वच्छ करायचे असतात रोटेशन पिरियड असतील आणि पावसाळ्याच्या आधी गटरी स्वच्छ होणं गरजेचं आहे आणि ऑलमोस्ट एखादी कुठली तर राहिली असेल, मी काय सगळ्या 100% झाले अशातला भाग नाही, कारण मागच्या वेळी पावसाचं प्रमाण प्रत्येक वेळेला बदलत असते. 2 वर्षापाठी पूर आला, गेल्या वर्षी पाऊस फार कमी झाला, तर ह्या परंतु पावसाचं प्रमाण कमी किंवा जास्त याच्यावरती अवलंबून न राहता किंवा त्याच्यावरती न थांबता पावसाळ्याच्या आधी गावामधल्या सगळ्या गटरी स्वच्छ करायचा आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही करतोय. प्रत्येक वर्षी त्याचं टेंडर काढलं जातं पण अशी गावात चर्चा आहे की ह्या वर्षी टेंडर काढलं पण गटारी साफ केलं नाही असा काही जर नाही आरोप करते ग्रामस्थ. तसं काही नाही आहे, टेंडर काढलं जाते. मुळात काय आहे, गटर स्वच्छ करायला माणसं मिळत नाहीत. महानगरपालिका किंवा नगरपालिकेला तशी सोय असेल जसं त्यांना प्रोव्हिजन आहे, ग्रामपंचायतीला तसं कामगार नेमण्याचं कुठलंही प्रोव्हिजन नाही. आम्हाला बाहेरचेच लोक ह्या ठिकाणी बोलवून, जे पंचायतचं स्टाफ नसेल किंवा पंचायतला कामगार जो नसतोय ती काय कोण म्हणजे तशी बाहेरची लोकच आम्हाला बोलवून घेऊन खंडून त्यांना ते काम द्यावं लागतं. हे काम गटर स्वच्छ करायचं काम कोण शक्यतो घेत नाहीत. एक आपल्या भागामध्ये 1-2-3 टीम आहेत ते काम करणाऱ्या, त्यांना बोलवून त्यांच्यामध्ये कोण कमी आम्हाला कमी रेटला देतोय त्यांना आम्ही ते काम देत असतो आणि ज्या त्या वॉर्डात ज्या ते जात असतात आमचे सगळे सदस्य, त्यामध्ये काही विरोधी पक्षाचे सदस्य सुद्धा उभारून ते त्या ठिकाणी काम करून घेतात आणि तुम्ही बघितलं पण असेल. त्याचबरोबर कोरोना काळापासून आजपर्यंत तालुका पंचायतीकडून ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे सूचना दिलेल्या नाहीत. सदर उपोषणाचे निवेदन देण्या अगोदरच कोगनोळीमधील गटारीच्या स्वच्छतेचे काम हनबरवाडी येथून करण्यात आले आहे. त्याचबरोबर निरंतर ज्योती योजनेचे काम, जलनिर्मल योजनेचे काम ग्रामपंचायत अथ्याराखाली नसूनच जलनिर्मल योजनेला आमच्या प्रथमापासूनच विरोध होता अशी पत्रकार परिषदेमध्ये प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तातोबा कागले, दिलीप पाटील, दादा सो मानगावे, युवराज कोळी, कृष्णा खोत, धनंजय पाटील, सचिन खोत, प्रवीण भोसले, तुकाराम शिंदे, सुनील कागले, महेश जाधव, संजय खोत, संजय पाटील, ज्ञानेश्वर डांगरे, आपासो खोत, विनायक आवटे, शिवाजी नाईक, रामदास गाडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कोगनोळी होऊन अनिल नवाळे.